नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडके. तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र. कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज हरभरा पिकावरती वेगवेगळे टॉनिक लोक घेत असतात, पण योग्य वेळेला योग्य टॉनिकचा जर आपण वापर केला तर मात्र आपण हरभरा पिकापासून खूप मोठं उत्पन्न घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कोणत्या वेळेला कोणतं टॉनिक वापरलं पाहिजेत हेही सुद्धा खूप महत्वाचं ठरते. काही वेळेला तर शेतकऱ्याचे असे प्रश्न आपल्याला आले की फुटवी वाढवण्यासाठी तुम्ही काही टॉनिक सांगा. तर काही शेतकरी फुटवी वाढवण्यासाठी वेगवेगळे टॉनिक वापरतात, त्यामध्ये खूप मोठा खर्च होतो, आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे टॉनिक न वापरता कसे फुटवे वाढवायचे या संदर्भातले आम्ही दोन व्हिडिओ बनवलेले आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही जाऊन आमच्या चॅनलवर पाहिले तर नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षाला कोणतेही टॉनिक न वापरता कसे 50 पर्यंत फुटवे वाढतील याची कल्पना तुम्हाला येऊन जाईल. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण असे 3 टॉनिक सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचं अधिक उत्पन्न वाढू शकते. त्यासाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा, मध्ये कुठेही सोडून जाऊ नका. शेतकरी मित्रांनो, आता टॉनिक वापरायची जर योग्य वेळ जर आपण म्हटलं तर फुलधारणा सुरू झाल्यानंतर टॉनिक जर आपण वापरत असाल तर हे वेळ एकदम चुकीची आहे. फुलधारणा सुरू होण्या अगोदर किंवा 1 ते 2% फुलं आपल्याला जर पिकावरती दिसत असेल तर या वेळेला किंवा फुलधारणेच्या 10 दिवसा अगोदर जवळपास आपलं पीक 40 दिवसाचं असताना आपण जर टॉनिकची फवारणी त्याच्यावरती केली, सोबत काही विद्राव्य खतं जर घेतले तर आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा होताना दिसते. पण वेगवेगळे टॉनिक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, काही खूप महागडे आहेत, काही खूप स्वस्त आहेत. महागडे आहेत म्हणून ते टॉनिक खूप चांगला रिझल्ट देतात असंही नाही, आणि स्वस्त आहेत म्हणून ते टॉनिक काही कामाचे नाही असंही नाही. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला 3 टॉनिक सांगणार आहोत, ज्यामध्ये पहिलं टॉनिक आहे आमचं टाटा बहार. टाटा बहार जर हे टॉनिक तुम्ही हरभरा पिकासाठी वापरलं तर हे तुम्हाला वापरायचं आहे 40 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी. यासोबत तुम्हाला चमत्कार हे 5 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी एकूणच याचं जर प्रमाण तुम्ही जर वापर केला तर तुम्हाला अधिक फुलधारणा होताना दिसेल. त्यानंतर आमचं दुसरं टॉनिक आहे. या टॉनिक मध्ये जर आपण पाहिलं तर नायट्रोबेंझिन हा घटक आहे, आणि नायट्रोबेंझिन हा घटक पूर्णतः फुलधारणेसाठी काम करतो. त्यासोबतच फुलधारणेतून फळधारणेसाठी आणि योग्य पद्धतीनं तुमच्या एकूणच पिकाचं व्यवस्थापन या नायट्रोबेंझिनमुळे होते. पण हा नायट्रोबेंझिन घटक तुम्हाला बूमफ्लावरमध्ये मिळतो, पण नेक्सॉनमध्ये तुम्हाला हा 80% मिळतो. जर हा नेक्सॉन तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही हा नेक्सॉन किंवा बूमफ्लावर एकूण 30 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी जर वापरला तर अधिकच फुलधारणा तुम्हाला तुमच्या हरभरा पिकाला झालेलं दिसेल. त्यानंतर यासोबतही तुम्हाला काय करायचं आहे, चमत्कार हे 5 मिली ऍड करायचं आहे, यामुळे अधिक फायदा होईल तुम्हाला. त्यानंतर आमचं तिसरं जे टॉनिक आहे ते आहे फ्लावर स्ट्रॉंग, जे की दिलीप उदासी हे नेहमी रिकमेंड करतात. हे सुद्धा टॉनिक आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना रिकमेंड केलं, आणि यामुळे सुद्धा हे सुद्धा टॉनिक तुम्हाला 30 ते 35 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला चमत्कार 5 मिली फक्त वापरायचं आहे. आता एकूण आम्ही 3 टॉनिक सांगितलेले आहे. 3 टॉनिक एकत्र मिक्स करायचे नाही, या 3 पैकी तुमच्याकडे जे काही टॉनिक मिळेल ते टॉनिक तुम्हाला वापरायचं आहे. आणि हे 3 पैकी कोणतंही एक टॉनिक वापरल्यानंतर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल, जे की तुम्ही आतापर्यंत कधीही असा रिझल्ट बघितला नसेल. आता हे टॉनिक तुम्ही घेत असलेल्या कीटकनाशकामध्ये ऍड करू शकता, कोणतंही कीटकनाशक यासोबत तुम्ही ऍड करू शकता. यावेळेला आपण जर पाहिलं तर आपली ही तिसरी फवारणी असेल तर यामध्ये आपण जर पाहिलं तर इमामेक्टिन मेंजोइट मिक्स करू शकतो. यावेळेला आपण जर आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर कोराजन सुद्धा मिक्स करू शकतो, ज्यामध्ये क्लोर अँट्रॅनिलिप्रोल हा घटक आहे. इमामेक्टिन हा तुम्हाला प्रोक्लेन मिसाईल या नावाने मार्केटमध्ये मिळतो. यापैकी तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता, किंवा मग क्लोरपायरीफॉस क्युनॉलफॉस हे सुद्धा यासोबत ऍड करू शकता. आता आम्ही तुम्हाला 3 घटक सांगितले किंवा 3 प्रोडक्ट सांगितले, यापैकी तुम्हाला जर वाटत असेल कोणतं बेस्ट, तर प्रत्येकाचे वेगवेगळे कार्य आहेत आणि प्रत्येक खूप चांगला रिझल्ट देतो. पण यापैकी जर आपण पाहिलं तर नायट्रोबेंझिन हा घटक सर्वात चांगला आहे, कारण हे स्पेशली फुलधारणेसाठी काम करतो. हे जर तुम्हाला मिळालं नेक्सॉन
जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तर याचा रिझल्ट सर्वात बेस्ट आतापर्यंत शेतकऱ्याला आला. यानंतर टाटा बार आणि फ्लावर टॉंग हे दोन्ही प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने काम करतात अधिक उत्पन्न वाढवण्यासाठी. पण काही भागामध्ये काही प्रोडक्ट मिळतात तर काही भागामध्ये काही प्रोडक्ट मिळत नाही. या तीनपैकी तुम्हाला जे काही मिळेल त्याचा तुम्ही वापर केल्यानंतर तुम्हाला योग्य किंवा खूप जास्त उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही, जे की तुम्ही नंतर कमेंटमध्ये आम्हाला कळवशाल. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच आजचा कार्यक्रम किंवा आजचा सल्ला तुम्हाला आवडला असेल. हा सल्ला जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होईल.